सीड आयटीआय आयडल अहमदनगर 2017 हा बहुप्रतीक्षित उपक्रम या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहमदनगरमध्ये सुरू झाला. गेल्या 8 वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाचं स्वरूप पाहून राज्यातील बहुतांश विद्यापीठं यामध्ये सहभागी होतात. इंजिनिअरिंग, एमसीएम, एमसीएस, एमसीए आणि संगणकाशी संबंधित सर्व शैक्षणिक कोर्समध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जाणारा सीड आयटी आयडल अहमदनगर 2017 हा बहुप्रतीक्षित उपक्रम या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहमदनगरमध्ये सुरू झाला. उपक्रमाचे हे 8वे वर्ष असून या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील संगणकीय कौशल्याची कसोटी घेतली जाते. सीड इन्फोटेकतर्फे आयोजित करणाऱ्या उपक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेही सहकार्य लाभले, त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. सीड आयटी आयडल हा सीड इन्फोटेकतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येणारा प्रमुख उपक्रम. गेल्या 8 वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे स्वरूप पाहून राज्यातील बहुतांश विद्यापीठे यामध्ये सहभागी होतात. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा यासाठी विद्यापीठांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाते. याच कारणामुळे विविध विद्यापीठे आपापल्या कक्षेत या उपक्रमात सहभागी होत आहेत. अहमदनगरमध्ये सीड आयडल हा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने राबविला जातो. सी प्रोग्रॅमिंग आणि कॉम्प्युटर फंडामेंटल्स या विषयाचे विद्यार्थ्यांचे ज्ञान जोखून त्यांना पुरस्काराने सन्मानित करणे, तसेच रोजगाराच्या संधीबाबत आणि आयटी उद्योगात आवश्यक असणाऱ्या कौशल्याबाबत विद्यार्थ्यांना जागृत करणे आणि भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेसाठी त्यांना सज्ज करणे असे विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. नमस्कार. सीड इन्फोटेक ही कंपनी मुळात याच्यासाठी सुरू झाली की सिलॅबस जो असतो आपला इंजिनिअरिंगचा किंवा कुठल्याही डिग्रीचा जो टेक्निकल सिलॅबस असतो त्या पोर्शनमध्ये जे थेरॉटिकल शिकवलं जातं त्याचा आणि आत्ताची इंडस्ट्रीची गरज याच्यामध्ये जी एक गॅप तयार होते त्या गॅपमधली ती गॅप ब्रिज करण्यासाठी सीडसारखे कोर्सेस असतात. त्याच्यामध्ये आम्ही अद्ययावत टेक्नॉलॉजी शिकवतो आणि आत्ताचे जे व्हर्जन्स असतात त्याच्यामध्ये ते व्हर्जन्स आम्ही त्यांना ट्रेनिंगला देतो. सीड इन्फोटेक ही मायक्रोसॉफ्टची पार्टनर आहे, ओरॅकलची पार्टनरशिप आहे, अशा बऱ्याच टेक्नॉलॉजी लीडर्सची त्यांची पार्टनरशिप असल्यामुळे सगळे जे त्यांचे नवीन व्हर्जन्स असतात ते बीटा स्टेजला असताना आमच्याकडे येतात आणि त्याच्यातनं आम्ही ते आमचे ट्रेनर्स ट्रेन होतात आणि ते ट्रेन आणि सर्टिफाईड झालेले ट्रेनरच याचं ट्रेनिंग घेत असतात. त्यामुळे ते तशा प्रकारचं तंत्रज्ञानाचं शिक्षण आम्ही सीडमध्ये देतो आणि त्याच्यातनं विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळतं आणि त्याच्यामुळे ते लगेचच कंपनीमध्ये प्लेस होऊ शकतात. मुळात मुलांना एम्प्लॉयेबल करणं हा उद्देश आमचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सीड इन्फोटेकमध्ये वेगवेगळे कोर्सेस घेतो आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या स्पर्धेचं आयोजन आम्ही गेले 7 वर्ष करतो आणि यंदा हे 8वं वर्ष आहे. इथे नगरमध्ये त्याचं 2रं वर्ष आहे, पुण्यात आम्ही 8 वर्ष झाले घेतो आहे आणि मला खात्री आहे की नगरमधल्या मुलांनासुद्धा याचा एक खूप फायदा होईल आणि त्यांना प्लेसमेंटसाठी किंवा इंटरव्ह्यूला उत्तरं कशी द्यायची, कशा प्रकारचे प्रश्न येतात याची प्रॅक्टिस त्यांना निश्चितपणे होईल. अहमदनगरमधील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्याची नोंदणी करण्याचं काम जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चालू झाले असून स्पर्धेची प्रथम फेरी फेब्रुवारी 2017 पहिल्या आठवड्यापर्यंत चालू राहील. दुसरी आणि अंतिम फेरी तसेच पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणी करण्यात येईल. सीड आयटी आयडियलच्या रचनेनुसार पहिल्या फेरीत सी प्रोग्रॅमिंग आणि कॉम्प्युटर फंडामेंटल्सच्या ज्ञानावर आधारित लेखी परीक्षा घेतली जाते. ही 30 मिनिटांची बहुपर्यायी चाचणी परीक्षा असते. या फेरीतून निवडले गेलेले विद्यार्थी दुसऱ्या फेरीस पात्र ठरतात आणि याही फेरीत वाढत्या कठीण पातळ्यांसह परीक्षा घेतली जाते. या फेरीतून 10 अंतिम स्पर्धक निवडले जातात. या सर्वांना व्यासपीठावर बोलवून हॉट सीटवर बसवले जाते. यानंतर खास या स्पर्धेसाठी बनविण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेतून सर्वोत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यास सीड आयटी आयडल हा किताब दिला जातो. तसेच 2 उत्तेजनार्थ विजेतेही निवडले जातात. त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे स्मार्टफोन्स, हार्ड डिस्क, चार्जिंग पॉवर बँक्स तसेच सीडच्या कोर्सेसवर सवलत अशा गोष्टी पुरस्काराच्या रूपाने प्रदान केल्या जातात. याच पद्धतीने सर्व केंद्रांवर स्पर्धा घेतल्या जातात आणि सर्व विभागीय सीड आयटी आयडल विजेतेनंतर सीड महा आयटी आयडल स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ही महाअंतिम फेरी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यामध्ये आयोजित केली जाईल. सीड महा आयटी आयडलमधील विजेत्यास लॅपटॉप देऊन गौरवण्यात येणार आहे. या उपक्रमाविषयी अधिक माहिती सीड इन्फोटेकच्या कार्यकारी संचालिका भारती बराटे यांनी दिली.
नमस्कार, मी प्राची पवार, सीड इन्फोटेक अहमदनगर. मागच्या वर्षी सीड आय टी आयडलचं वर्ष पहिलं होतं नगरमध्ये, तर खूप उत्सुकता होती मुलांमध्ये. त्यावेळेला एवढा अवेअरनेस नव्हता की ही स्पर्धा काय आहे, पण एकदा त्यांनी भाग घेतला आणि तेव्हा जेव्हा ते सिलेक्ट झाले त्यावेळेला त्यांना कळलं की येस, आपला किती बेनिफिट होणार आहे याच्यामुळे. मागच्या वर्षी जो आपला विनर होता तो प्रशांत गवळी होता, विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा. हा जो स्टुडंट होता हा तेव्हा सेकंड इयरला होता, त्यामुळे अगदी त्यालाही विश्वास बसला नाही की मी फायनल इयरच्या मुलांना मागे टाकून मी सीड आय टी आयडल अहमदनगर झाले. त्यामुळे आता काय झाले, अगदी पहिल्या वर्षापासून मुलं खूप मोटिवेट झालेत की आम्हाला जिंकायचंय. कॉलेजमध्ये यु नो देर इज अ लॉट ऑफ कॉम्पिटिशन, सो दॅट स्पिरिट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यावर्षी आपण कॉलेजेस वाढवलेले आहेत, थोडं तालुका प्लेसेस वगैरेचे पण मुलं आपण इन्व्हॉल्व करून घेणार आहोत. तर मागच्या वर्षीपेक्षा नक्कीच 500 ते 600 स्टुडंट्स आपण जास्त कव्हर करणार आहोत. सो टार्गेट आहे आपलं ऑलमोस्ट 4000 विद्यार्थी. प्रतिनिधी वैभव घोडकेसह शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, नगर.